आर्यन खान व इतरांच्या केसमध्ये NDPS च्या विशेष न्यायालयाने त्यांच्या जामीन ॲप्लिकेशन त्याला नकार दिलेला आहे आणि त्याला रिजेक्ट केलेला आहे. ते जज साहेबांच्या समोर जे काही युक्तिवाद झाला त्याच्या आधारावर हा निर्णय जज साहेबांनी दिलेला आहे. पण एकंदरीत पहिल्या दिवसापासून किला कोर्टामध्ये जे युक्तिवाद झाला दर दिवस युक्तिवाद बदलत जाते आणि नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हे प्रत्येक केसमध्ये असंच करताय की आमच्याकडे व्हॉट्सअप चॅटवर सगळं पुरावे आहे. या केसमध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा हवाला देऊन आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे बिटकॉन क्रिप्टोक्रसीचा विल्ले कुठेतरी मीडियामध्ये करण्यात आला आणि NCB प्रत्येक केसमध्ये युक्तिवाद बदलत जाते आणि लोकांचा जामीन कसा थांबवता येते हे टॅक्टिस NCBची आहे. बरेचसे उदाहरणं माझ्याकडे आहेत. आमच्या केसमध्ये जेव्हा NDPS च्या न्यायालयामध्ये आम्ही जामीनसाठी गेलो तेव्हा एक चॅट दाखवण्यात आली की 5 लाख रुपयाचे फायनान्सिंगचे पुरावे आमच्याकडे आहेत. तो आमच्या घरातला छोटे जवाई हे मोठे जवाईला तो त्यांनी जे कर्ज दिलं होतं ते परत मागण्याचा चॅट होता. मग जेव्हा चार्जशीट दाखल करण्यात आली त्या चार्जशीटमध्ये त्या चॅटचा कुठलाही उल्लेख नाही. म्हणजे लोकांना त्रास जास्त कसं द्यायचं आणि जामीन मिळणार नाही ही भूमिका घ्यायची. माझ्याकडे पुरावे आहे असंच चार्जेसमध्ये. एका प्रकरणामध्ये NCBने लिहून दिलेलं आहे की हे बेलेबल ऑफेन्स आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह विरोध करायचा, काही लोकांना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करायची ही पद्धत NCBची आहे. मी आज पुन्हा आपल्या बोलण्यावर कायम आहे की ही केस फेक आहे, फर्जीवाडा आहे. आता जे आरोपी आहेत त्यांचे वकील हे हायकोर्टात जामीनसाठी जातील, काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे.